हॅलो अँड वेलकम बॅक. दिव्यागर सिरीजच्या तिसऱ्या पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. या अगोदरच्या पार्ट मध्ये आपण पुणे ते दिव्यागर ही सफर केली, त्यानंतर आपण आम्ही राहिलो होतो त्या ठिकाणचा एक डिटेल रिव्ह्यू व्लॉग पाहिला आणि आता आपण तिसऱ्या पार्ट वर येऊन पोहोचलेलो आहोत. या पार्ट मध्ये आपण दिव्यागर मधली काही पर्यटन स्थळं पाहणार आहोत. तर अजिबात वेळ न दौडवता लगेचच सुरू करूया आपला हा व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. निळाशा रथांग समुद्र, गर्द माडाची बने, नारळ सुपारीच्या झावळ्यात लपलेली सुंदर टुमदार कौलारू घरे, असा रमणीय निसर्ग लाभलाय तो दिव्यागर गावाला. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातलं एक छोटंसं गाव म्हणजे दिव्यागर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यागरमधील दोन मुख्य मंदिरांना भेट देणार आहोत आणि त्याचप्रमाणे दिव्यागरला श्रीवर्धनपर्यंत जोडणाऱ्या सागरी महामार्गाची सफर सुद्धा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला युट्यूब चॅनल फूड सफर्स नुपूर सुमुख. दुसरा साईट सिंगचा सुरू झालेला आहे आणि आम्ही आता चेकआउट करून पुढच्या टूरसाठी निघत आहोत. तर द स्ट्रीम या रिझॉर्टमधून आता आम्ही चेकआउट करतोय आणि ह्याचा संपूर्ण डिटेल्ड रिव्ह्यू व्लॉग ह्या आधीच्या पार्टमध्ये दिलेला आहे, तो पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पहा. इथून आता जवळच असलेल्या सुवर्ण गणेश मंदिराकडे आम्ही निघालो. पार्किंग आहे, देवळाच्या समोरच मोकळ्या जागी पार्किंग आहे आणि इथे नारळ, फुले, हार सुद्धा उपलब्ध आहे. गणपती बाप्पासाठी जर मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असेल तर मोदक सुद्धा इथे उपलब्ध आहेत. बाप्पाचा नैवेद्य म्हणता म्हणता इथे आमच्याकडे तर स्वतःच खाण्याची उत्सुकता जास्त होती, त्यामुळे लगेचच आमची पावलं नैवेद्य म्हणून मोदक घेण्यासाठी वळली आणि इथे मी तुम्हाला हे गरम मोदक दाखवते. तुमचं नैवेद्याला दाखवून मग आम्हाला खायला गणपतीचा आवडतो नैवेद्य तेच आहे ना. वा गरम आहे, अरे हे घ्यायला, हे पण गरम होते ना. गरमच आहे ताई. ओके, हे असं इथून तुम्ही आलात की इथे एक छान दीपमाळ आहे, हा पूर्ण मंदिर परिसर आहे. तुळशी वृंदावन आहे, तिथे एक वॉशरूम आहे. आता आपण एंट्रन्सकडे जाऊया मंदिराच्या. इथून आपण आत्ता आलो. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. निसर्गासोबतच परमेश्वराचाही वरदहस्त दिव्यागर गावाला लाभलेला आहे. 17 नोव्हेंबर 1997 साली द्रौपदी पाटील यांना बागेत खोदकाम करताना एका लोखंडी पेटीत 1.5 किलो वजनाची आणि तब्बल 1000 इयर्स ओल्ड अर्थात 1000 वर्ष जुनी गणपतीची 52 कशी सोन्याची प्रतिमा सापडली. चमत्कार असा की ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. प्रतिमेसोबतच तांब्याच्या पेटीत बाप्पावर चढवण्यासाठी सोन्याचे अलंकारसुद्धा होते. ही प्रतिमा म्हणजे एक भरीव मुखवटा होता. गणेश प्रतिमा व पेटी सर्व एका मंदिरात ठेवण्यात आले. सोन्याचे बाप्पा प्रकटल्याने दिव्यागर हे गाव पर्यटन स्थळ म्हणून उजेडात आले. पण 15 वर्षांनी म्हणजेच 24 मार्च 2012 एक दुर्दैवी घटना घडली. ह्या मंदिरावर सशस्त्र दरोडेकरांनी दरोडा घातला आणि गणेश प्रतिमा लुटून नेली. यांना पकडले सुद्धा, सोने सुद्धा ताब्यात आले, परंतु प्रतिमा वितळवलेली असल्या कारणाने बाप्पा मात्र लुप्त झाले. 9 वर्षांनी पुन्हा त्याच वितळवलेल्या सोन्यातून नवीन गणेश प्रतिमा साकारण्यात आली आणि आता तीच या मंदिरात पाहायला मिळते. मंदिराच्या गर्भगृहात व्हिडिओग्राफीला परवानगी नसल्या कारणाने व्हिडिओ तिथले घेतलेले नाहीत, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आतला भाग तुम्हाला पाहता येणार नाही. तो पाहण्यासाठी तुम्हाला स्वतः इथे भेट द्यावी लागेल. आणि आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफीला मनाई असल्या कारणाने आपण आतला व्हिडिओ घेणार नाही आहोत. काय फायनली मिळाला ना मोदक? कुठे मिळाला? सुवर्ण गणेश मंदिराच्या समोर गणपती अप्पाने दिला तुम्हाला मोदक? नैवेद्य दाखवून मग राहिलेला आम्हाला. ओके, आणि ह्या पावसाळी सहलीत अजिबात सुद्धा पाऊस नसल्या कारणाने भरपूर उकडत आहे आणि त्यामुळे इथे मस्त थंड बर्फाचा गोळा आम्ही घेत आहोत. हा असं मीठ टाकलं ना बरं. एक मिनिट त्यांना द्याल का? हो, काय
कसा वाटतंय तुम्हाला सुवर्ण गणेश मंदिरच्या बाहेरचा गोळा? मस्त पैकी एन्जॉय करताय. वा वा, सुवर्ण अनुभव. तुम्हाला कसं वाटतंय? स्वप्नील चिटणीस इकडे बघा. थंड झालेलो आहे. एकदम यम्मी आहे. यानंतर गाडी वळली ती सुवर्ण गणेश मंदिरापासूनच जवळ असलेल्या रूपनारायण मंदिराकडे. घनदाट झाडी आणि समुद्राच्या मधोमध आहे ते म्हणजे रूपनारायण मंदिर. श्री रूपनारायण मंदिर, श्री सुंदर नारायण मंदिर. तर आपण येऊन पोचलोय रूपनारायण सुंदर नारायण मंदिराकडे. आणि मंदिर परिसर जरी लहान असला तरी खूप सुंदर असा हा परिसर आहे. 13व्या शतकातील शिलाहार राजवटीत हे मंदिर बांधले आहे. जुने मंदिर आता भग्नावस्थेत आढळते. या संकुलात आता 2 मोठी मंदिरे आहेत आणि ही मंदिरे रेड लॅटेराइट स्टोन अर्थात चिरांपासून बांधली आहेत. इथे एक दगडी पायऱ्या असलेली राजस्थानी शैलीतील विहीरसुद्धा पाहायला मिळते. दिवे लावण्यासाठी एक दीपमाळसुद्धा एंट्रन्सलाच आपल्याला दिसते. मंदिरात विष्णू देवता आहे. काळ्या संगमरवरी खडकात ही मूर्ती कोरलेली आहे. नक्षीकाम फारच सुंदर आहे आणि नीट पाहिले तर त्यात विष्णूने कमळ, चक्र, शस्त्र आणि दशावतार असलेले कवच धारण केलेले आहे. ही मूर्ती पोर्चुगीजांकडून चोरली जाणार होती, परंतु गावकऱ्यांच्या संघर्षामुळे मूर्तीवर स्थानिकांनी पुन्हा दावा केला. ह्या इथे व्हिडिओ आतमध्ये काढता न आल्याने मी ही माहिती तुम्हाला दिली आहे. काही फोटोज मात्र घेतले आहेत आणि दशावताराबद्दलची माहिती तुम्हाला या फोटोमध्ये पाहता येईल. त्यासोबतच ह्या मूर्तीचा पूर्व इतिहाससुद्धा इथे लिहिलेला आहे आणि त्याचा फोटोसुद्धा मी शेअर करत आहे. तर ती माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. हे आहे इकडचं दुसरं मंदिर आणि हे बाहेरून बंदच होतं. ह्याला सुंदर नारायण मंदिर म्हणतात आणि जे अलीकडचं आहे हे ते रूपनारायण मंदिर. पावसामुळे आणि हिरव्यागार झाडांमुळे परिसर खूपच सुंदर वाटत होता आणि या हिरव्या गालीच्या वरती हे लाल रंगाची मंदिरं अतिशय उठून आणि खूप सुंदर दिसत होती. आपण आता मंदिराच्या बॅक साईडने हा पूर्ण व्ह्यू बघतोय. तर इथे तुम्ही पाहू शकता डाव्या हाताला पूर्ण वाडी आहे. सुपारी, नारळ आणि केळीची बागायत आहे. पूर्ण केळी, सुपारी आणि नारळाची बागायत आहे आणि खूप पावसाळा असल्यामुळे भरपूर वेल आहेत लागलेले सगळीकडे. तर माहीतच आहे तुम्हाला दिव्यागरी ह्या शहराला खूप मोठा इतिहास आहे. ही दोन्ही जी आमच्या मागे तुम्ही मंदिरं पाहताय ही खूप प्राचीन आहेत आणि ह्या बाजूला जे तुम्ही बघताय हे आहे सुंदर नारायण मंदिर आणि हे जे आहे हे आहे रूपनारायण मंदिर. आणि ह्याची सगळ्याची माहिती आपण आत्ताच घेतली. तर ही अगदी शेजारी शेजारी अशी दोन मंदिरं आहेत. ही दोन सुंदर मंदिरे पाहून आमचा मोर्चा वळला तो थेट श्रीवर्धनकडे. दिव्यागर श्रीवर्धन सागरी महामार्गावरून जाताना अनेक सीनिक स्पॉट्स आहेत जिथून अथांग समुद्राचे दर्शन घडते. ह्याच मार्गावर आपल्याला भरडखोल, आरावी समुद्र, कोंडिवली समुद्रसुद्धा लागतात. भरडखोल इथे सी रॉक सफारीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. वेळेअभावी आम्ही तो न घेताच पुढे गेलो. भरडखोलमध्येच तुम्हाला सुक्या मच्छीची खरेदीसुद्धा करता येईल.
भरडखो इथे इथे तुम्ही बघू शकता सुकं मासळी वगैरे आहे विकायला ठेवलेली. भरडखोळ हे पास झालं जस्ट आपल्याला आणि त्याची खासियत काय आहे सुमो? इकडे एक सी रॉक सफारी म्हणून प्रकार आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंटकडनं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अप्रूव्ड ती सफारी आहे. तर त्यामध्ये भरडखोळमधनं एक त्यांची बोट निघते आणि ती मध्ये एक असा पॉइंट आहे जिथे वेदरिंगमुळे समुद्राच्या तो सी रॉक असा उंच एक तसाच सुळक्यासारखा झालेला आहे आणि आजूबाजूला त्याच्या असं आयलँड सारखं फॉर्मेशन झालेलं आहे रॉकचं. सँड नाही आहे ते, पूर्ण रॉक आहे. पण तिथे जवळ मॅक्सिमम जवळ नेऊन होडीमधनं ते तुम्हाला तिथे नेतात आतमध्ये. तिथे तुम्ही थोडा वेळ काढू शकता आणि परत येऊ शकता. तर ते एक अनोखा अनुभव आहे स्पॉट तो तयार केलेला. तर तो इथून मला वाटतं सकाळी तू एक त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकशील. मी बीचवर आपण गेलेलो असताना मी एक झूम करून घेतलेला तो लांबचा. तर तो सी रॉक सफारीचा पॉइंट. ओके. तर त्याच्यामध्ये काहीतरी शार्क जॉ पॉइंट, त्यानंतर अजून एक काहीतरी नाव आहे की तो जो रॉक आहे ना तो एका अँगलनी बघितल्यावर शार्कनी जबडा उघडल्यानंतर जसे दात आणि तो जबडा दिसतो ना साईडनी तसा तो व्ह्यू दिसतो असा आहे. ओके. आता वेळ अभावी आणि ऊन खूप असल्यामुळे आम्ही त्या सफारीला जात नाही होत. लेट्स गो. तर हा जो मार्ग आहे हा इतका सुंदर आहे की इथे ठिकठिकाणी तुम्हाला थांबावंसं वाटेल, थोडा वेळ इथे स्पेंड करावासा वाटेल, एकटक समुद्राकडे पाहत राहावंसं वाटेल. तर अशाच ह्या ब्युटिफुल कोस्टल रोडवरून आम्ही थेट श्रीवर्धन गाठायचं ठरवलं आणि तिथेच लंच घेऊन मग पुढे पुन्हा परतीच्या प्रवासाला लागायचं असा प्लॅन आखण्यात आला. आणि मला असं वाटतं ह्या रस्त्यावरचा हा सगळ्यात सुंदर स्पॉट आहे. इथं थांबून बरेच जण व्हिडिओज रील्स फोटोज घेत होते आणि निश्चितच हा एक खूप सुंदर स्पॉट आहे.
तर ह्या अगोदरचा भाग तुम्ही पाहिला असेल तर त्यात म्हणजेच पार्ट टू मध्ये तुम्ही पाहिलंय दिव्यागर समुद्रावर किती गर्दी होती, आणि इकडचा समुद्र तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट रिकामा आहे. इथेच एखादं हॉटेल पाहून तुम्ही दिव्यागर ऐवजी ह्या स्पॉटला सुद्धा राहायला येऊ शकता आणि वेकेशन स्पेंड करू शकता. जो पूजा श्रुती हे घर आठवतंय का? रॉयल सेवन का हे घर? नावच नव्हतं तेव्हा त्याला काय. सेवन नाव आहे. हे हे घर आठवतंय का? आणि हा बीच आठवतोय का? दिस इज नॉस्टॅल्जिया प्युअर. कोंडविल बीच च कोंडिवली आठवलं का ग? तर गंमत अशी आहे की जॅन 2012 आम्ही कॉलेज फ्रेंड्स इकडे ह्या बीचवर आलो होतो ट्रिपसाठी, आणि तेव्हा आम्ही हे जे मी आधी आत्ता क्लिपमध्ये आधीच्या जे घर दाखवलं तिथे आम्ही राहिलो होतो. तर माझ्या मैत्रिणींना ते आठवत आहे का हे विचारण्यासाठी ही मी छोटीशी क्लिप तिथे ॲड केली होती. आणि इथे तुम्हाला राहायचं असेल तर इथे जास्त रिसॉर्ट्स नाही आहेत, हॉटेल्स सुद्धा खूप कमी आहेत, पण होमस्टे वगैरे मिळू शकतात, त्यामुळे तुम्ही गुगलवर त्याची माहिती घेऊन बुकिंग करू शकता. सो दॅट्स इट गाईज, आपण श्रीवर्धनमध्ये पोचलो आहे आणि इथे श्रीवर्धन समुद्र, हरिहरेश्वर समुद्र, काही मंदिरं, पेशवे म्युझियम अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत, तिथे तुम्ही निश्चित भेट देऊ शकता. वेळेअभावी आम्ही आता काहीच पाहणार नाही आहोत. इथे असलेल्या एका प्रसिद्ध खानावळीत आम्ही मस्तपैकी आता मच्छीचा आस्वाद घेणार आहोत. आणि लेट मी टेल यू वन थिंग, दिस वॉज वन ऑफ द बेस्ट फिश थाळीज जी अनेक महिन्यांनंतर चाखली, आणि ह्याचा डिटेल्ड रिव्ह्यू तुम्हाला आपल्या दिवे अगरच्या फूड व्लॉगमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे ह्यानंतरचा जो येणारा भाग आहे तो पाहायला अजिबातच विसरू नका. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर जाण्यापूर्वी एक व्हिडिओला लाईक नक्की द्या, आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते नक्की कॉमेंट करून सांगा, आणि तुमचं प्रेम असंच ठेवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. कीप वॉचिंग फूड सफर्स नुपूर सुमुख अँड सी यू सून इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डुबला.